नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आणि शेवटी पांडुरंगाची वारी सुरू झाली यावेळेला कोविडच्यामुळे जरी तशी जी मोठी विश्व प्रसिद्ध वारी पंढरपूरला जाऊ शकली नाही तर परंतु सिम्बॉलिक वारी सरकारने अलाव केलेली आहे आणि कोविडच्या या महामारीत आणि महाराष्ट्र जेव्हा बिलकुल फोकसवर हो आहेत अजूनही आपल्याकडे काही जिल्हे आहेत जिथे अजूनही लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे हे सिम्बॉलिक वारी होणं हे महाराष्ट्राच्यासाठीसुद्धा फार चांगलं होतं परंतु यावेळचा एक नव्या वारकरी आणि तो वारकरी कोणी नसून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत पत्नी आणि मुलगा आदित्य स्वतः गाडी चालवत असं मी ऐकलं आता गाडी ते चालवतात की ड्रायवर चालवतात त्याच्यावर चर्चा नको पण ते स्वतः गाडी चालवत जर केले असतील तर साडेतीनशे किलोमीटरची वारी हा नवीन वारकरी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणाशी महाराष्ट्रासाठी जात आहे एक गोष्ट चांगली पंढरपूरसाठी का असणार वारीसाठी का असणार मुख्यमंत्री घराबाहेर पडले मुख्यमंत्र्यांवर सारखे आरोप होते की ते घरातनं बाहेरच पडत नाही काही जरी झालं तरी घरातनंच बोलतात सोशल मीडियाच्याच माध्यमातून संवाद स्थापित करतात आणि जे बाहेर पडायचं काम आहे ते आपले एन सी पीचे शरद पवार आणि मग अजित पवार या सगळ्यांना हे सगळे विचारे स सावरा सावरासावर करत होते परंतु त्यांनी दाखवून दिलं की जर माझ्यावर सारखा नारायण राणे आणि सगळे आरोप लावतात की घरातनं बाहेर निघत नाही शेवटी ते निघाले वारीसाठी निघाले तेव्हा यावेळेला मला वाटतं बारामतीच्या पांडुरंगाचे पाय सारखे ते पकडायचे यावेळेला त्यांनी विचार केला असावा की बारामतीचा पांडुरंगसुद्धा कित्येक वेळा दिल्लीला जाऊन दुसऱ्या पांडुरंगाचे पाय पकडतो त्यामुळे आता ओरिजिनल पांडुरंगाचेच पाय पकडले पाहिजे म्हणून उद्धव ठाकरे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले विठ्ठलाकडे ते मागतील महाराष्ट्रासाठी मागतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे कमीत कमी असा विचार आपण करायला हवा त्यानंतर महाराष्ट्राचं विठ्ठल किती पावतो कारण लगातार कोविडचा मार जवळजवळ दोन दीड दोन वर्ष झाले आणि हे तीनचाकी सरकार आपसातले हवे दावे आणि विभिन्न लेवलवर मल्टी टास्किंग मिटिंग्स चालतात आपल्याकडे कुठल्या पार्टीचा माणूस कोणाकडे जाऊन भेटतो कधी भेटतो सदिच्छा भेट होते कधी प्रकृती विचारायला जातात आणि पूर्ण महाराष्ट्रातली जनता ऑक्सिजनवर असते की आता सरकार राहतं का बाबा जातं का बाबा राहतं का बाबा पण आता मला वाटतं विठ्ठलाकडे जाऊन पाच वर्षासाठी समय किंवा वेळ मागतील हे वर्ष हे सरकार जे आहे पाच वर्ष टिकेल कारण आता ते डायरेक्ट विठ्ठलाचे पाय भरत आहेत हे तथाकथित जे वेगवेगळे विठ्ठल होते त्यांना त्यांनी विठ्ठला विठ्ठला केलं असं दिसतं आहे मला त्यामुळे कमीत कमी हे विचार करावा की विठ्ठल कोणाला पाहू न पाहू आमच्या मुख्यमंत्रीला पावावा त्यांना सद्बुद्धी द्यावी महाराष्ट्रातले असंख्य प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा आपसात लढण्यापेक्षा कोविडसोबत लढण्याचं काम करावं कुठेतरी महाराष्ट्राचं भर होईल जय विठ्ठल आज एवढंच उद्या पुन्हा येतो काही नवीन विश्लेषणसोबत तोपर्यंत नमस्कार पण पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र